विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कर्नाटक में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के मुद्दे पर बीजेपी पर हमला बोला। कर्नाटक में हटाई गई मूर्ति यह एक अनाधिकृत मूर्ति थी। उस मूर्ति के चेहरे और महाराज के चेहरे में अंतर था। वो प्रतिमा अवैध रूप से स्थापित की गई थी। बीजेपी को थोड़ी जानकारी लेनी चाहिए कुछ भी बोलने से पहले, ऐसा कहते हुए कड़े शब्दों में टिप्पणी करते हुए वडेट्टीवार बोले, मूर्खों की तरह बात मत करो। कर्नाटक में बीजेपी सरकार के दौरान छत्रपति शिवाजी महाराज की 11 से 12 मूर्तियां हटाई गई। तो अनधिकृत पुतळा होता, त्याचा चेहरा महाराजांचा चेहरा अत्यंत तो वेगळा होता, अनधिकृतपणे मानला होता। मी तुम्हाला आठवण करून देईल या भाजपवाल्यांना, अरे थोडी तरी माहिती घेऊन बोला, तोंडात आलं बकून दिलं असं करू नका, मूर्खासारखे बोलू नका। 11-12 पुतळे मागच्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, अनधिकृत पुतळे हटवलेत, त्यावेळेस का बोलले नाहीत, तोंड शिवलं होतं काय? आणि आज तो अनधिकृत पुतळा होता, अनधिकृत मानला गेला। असं आहे की महाराजांचा चेहरा, कुठल्याही महापुरुषांचा चेहरा, त्याचा एक क्ले तयार होतो, त्याला परवानगी मिळली जाते आणि परवानगीनंतर तो पुतळा मानला जातो। काहीतरी बगबग 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 चालली आणि एवढेच, हेच महाराजांचे भाजप कधी महाराजांचे झाले काय? मनुस्मृतीने महाराजांच्या संदर्भात, संभाजी महाराजांच्या संदर्भात गोळवळकर गुरुजींनी काय लिहून ठेवलं हे जरा वाचा म्हणा। मग संभाजी महाराजांची सर्वाधिक बदनामी कोणी केली? काय बोलणार, काहीतरी सांगतात आणि थोडे दाणे मिळाले की पोपटासारखे बोलायचं, याला काही अर्थ नाही।